नमस्कार बंधू भगिनींनो, आजकाल केस गळती ही फार मोठी समस्या होऊन बसली आहे. 40 ते 45 वयानंतर केस गळणे हे नैसर्गिक आहे, परंतु आजकाल तरुण तरुणीमध्येही केस गळतीचे प्रमाण वाढले आहे. मध्यमवयीन स्त्रियांचेही आजकाल खूप केस गळत आहे. हे केस का गळतात, त्याची कारणे कोणती, त्यावर प्रतिबंधात्मक उपाय कोणते, आणि जर केस गळत असतील तर त्यावर प्रभावी उपाय योजना कोणती, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. केस गळती ही विविध कारणांमुळे होते. नेमकी ही कारणे कोणती आहेत हे आपण पाहूया. केसांमध्ये कोंडा होणे, संतुलित आहार न घेणे, आहारात तीक्ष्ण उष्ण रुक्ष मसालेदार पदार्थांचा समावेश करणे, प्रदूषित वातावरणात अधिक काळ राहणे, कडक उन्हात फिरणे, मानसिक ताण व शारीरिक कमजोरी, टायफॉइड मधुमेह यांसारखे विकार शरीरात दीर्घकाळ राहणे, पाणी कमी पिणे. स्त्रियांमध्ये प्रसूतीनंतर खूप केस गळतात, कारण त्यांच्या शरीरातील कॅल्शियम व लोहाचे प्रमाण कमी झालेले असते. अशा विविध कारणांमुळे केस गळती होते. केस गळतीवरील प्रतिबंधात्मक उपचार कोणते आहेत हे आपण पाहूया. नियमित योगासने करावीत, शीर्षासन नियमित करावे, प्राणायाम नियमित करावा, संतुलित आहार घ्यावा, पालेभाज्या व विविध फळांचा आहारात समावेश असावा, तणावमुक्त जीवन जगावे, भरपूर पाणी प्यावे. आंघोळ करताना थंड पाणी असेल तर प्रथम पाणी डोक्यावर घ्यावे व नंतर इतर शरीरावर घ्यावे. जर आंघोळीसाठी गरम पाणी वापरत असाल तर गरम पाणी अंगावर घ्यावे व नंतर डोक्यावर घ्यावे. डोक्यात कोंडा होऊ नये म्हणून लिंबू शिकेकाई रेठा अशा पदार्थांचा वापर करून केस धुवावेत. अशा प्रकारे प्रतिबंधात्मक उपचार करावेत. केस गळती होत असेल तर ती थांबवण्यासाठी या ठिकाणी उपचार सांगितले आहेत, त्यापैकी कुठलाही एक उपचार करावा. उपचार नंबर एक, केस गळती होऊ नये म्हणून आपणास एक तेल तयार करायचे आहे. ते कसे करायचे ते आपण पाहूया. यासाठी आपणाला 6 वस्तू लागणार आहेत. आवळा, डाळिंबाची पाने, कोरफडीचा गळ, जास्वंदीची पाने, वडाच्या जटा ज्यांना आपण वडाच्या पानब्या म्हणतो, ज्याचा आकार शेवासारखा असतो, आणि शेवटचे म्हणजे मधमाशीचे पोळे, ते सर्व एकत्र घेऊन मिक्सर मध्ये बारीक करा आणि त्याचा कक करून त्याचा एक गोळा बनवा. आता एका पातेल्यामध्ये खोबरेल तेल घ्या आणि हा तयार झालेला गोळा त्या खोबरेल तेलामध्ये टाका आणि मंद आचेवर हे काही काळ शिजू द्या. फेस येणे बंद झाल्यास अग्नी बंद करा आणि हे थंड होऊ द्या. तयार झालेले तेल गाळून घ्या आणि हे तयार झालेले तेल संध्याकाळी केसांच्या मुळाला चोळा. पुरुषांसाठी हे तेल नियमित वापरले तरी सुद्धा चालते, परंतु स्त्रियांनी 7 दिवसांमध्ये कमीत कमी 3 वेळा तरी हे तेल केसांच्या मुळाला चोळा. पोटामध्ये घेण्यासाठी दररोज सकाळी आवळ्याचा मळावा घ्या आणि
आणि त्यातील 2 नग आवळा नियमितपणे सेवन करा. जर आपणास हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.